अनमावाडी या गावातील सर्वांना चित्रपटाचा वेळ आज शुक्रवार आहे. आपल्या गावात नवीन सिनेमा आला आहे. म्हणजे आता सारं गाव त्या सिनेमा पाठीमागं पळणार बघ. काय बोलतो म्हणजे काय मारिओ दांडू. तू जर रोजच ऐकतोय मी आज अजिबात ऐकणार नाही. आता सिनेमा बघाया. त्याही पेक्षा जास्त वेळा सिनेमा तिकिटांचा काळाबाजार करणार हा आशू. मी तुझ्याबद्दल आता चांगलं बोलत होते पण तू सडक छाप तो सडक छापच निघालास ना. हे हवी मला तुझी साथ जवळ घेना मला. पुन्हा जर का माझ्या थिएटरच्या आवारात दिसलास तर तंगड तोडून हातात येईल. लोक गण पैक घ्यायचं का. हा आणि आपल्या गावामध्ये समजा लोकांमध्ये ऍक्टिंगचा किडा आहे. उनीस लोक द्या पैका. चल लवकर अशू हे घेवाय 5,000 रुपये. मी एक तास भर सिनेमात दिसलो पाहिजे तुमच्या. मला तुझ्या सिनेमात काम दे. एक गाव आणि दोन सिनेमा करायला 50-100 लाख पण आपल्याला एवढं पैकं कोण देणार. मोठं सावकरच गाठावं लागेल. सावकर नुसतं वासानं बाई ओळखतो. आम्ही नाही का भला मोठा सिनेमा काढू लागलो त्याच्यासाठी 50 लाख रुपये लागणार आहे. मी अख्ख्या गावाला शहाणपणा शिकवतो. तुम्ही मला शिकवायला आलात का खानफाट फोडू का. लाज वाटत नाही का थोबडाकडे बघायला. लाज आहे म्हणतर थोबडाकडे बघतोय नाहीतर शाळेत घंटा वाजवला बेडरूम मध्ये. एवढ्या लवकर पाणी भरतच ना आपल्याला दिसतंय. आता पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली कशी काय करणार. नाही आता नको म्हणजे पाणी भरतच तर आपल्याला दिसतंय. गाठोडाला फिट दिसते. आईला महाराष्ट्र डायरेक्ट हॉर्न वाजून ऍक्सिलेटर वर पाय द्यायच्या तयारीत दिसते. माझ्याशी वाकड तर नदीवर लाकड. हुशार ड्रायव्हर मला गहवा माझ्या नव्या कोऱ्या गाडीला. आवाज केला त्या सिनेमानी. चांगला सावकारीचा धंदा करत होता. सावकार की सावकार की सावकार की सिनेमाच्या पायावर सावकाराला पैका लावायला लावून येडा करून टाकलाय म्हण. पैसे कधी देणार माझे. सावकार साहेब सध्या लय देणं पाणी झाले. आमचे पैसे खातो आमच्याकडे पैसे मागतो. मारा मारा.